बघा, इथे स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षेचा पुढचा जो टॉपिक आहे म्हणी व त्यांचे अर्थ. आता म्हणी म्हणजे काय हे आपण इथे बघूया आणि त्याचे अर्थ देखील कसे असतात ते आपण इथे बघणार आहोत. बघा, मराठीत वाक्प्रचारांप्रमाणेच आपण मागचा जो टॉपिक बघितला आहे, वाक्प्रचार हा टॉपिक बघितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो पण जरूर बघा. आपण मराठीमध्ये वाक्प्रचारांप्रमाणेच असे काही शब्दसमूह आहेत जे वापरतो. हा, त्यांचा शब्दशः अर्थ न होता वेगळा अर्थ होतो, त्यांनाच आपण म्हणी असे म्हणतो. म्हणी खूप काळापासून उपयोगात आणलेल्या आहेत, म्हणजे खूप पुरातन काळापासून म्हणी या प्रचलित आहेत. बघा, थोड्या थोड्या बचतीतून मोठी बचत होऊ शकते असे आपण न सांगता तर आपण काय म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे. ठीक आहे, मोठा शब्दसमूह असतो त्याच्या मोठी वाक्यरचना असते, त्याच्याऐवजी छोट्या शब्दसमूहामध्ये आपण म्हणी इथे वापरतो. तर असा शब्दप्रयोग आपण करतो, आपल्याला सांगायचे असते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की नुकसान होणारच. आता एवढं मोठा वाक्य आपल्याला सांगायचं आहे ते न सांगता आपण फक्त म्हणतो की अति तेथे माती, अशा शब्दप्रयोगांनाच आपण म्हणी असे म्हणतो. म्हणीचे स्वरूप छोटेसे असते परंतु त्याचा अर्थपूर्ण असल्याने खूप प्रभावी असतात, म्हणजे ह्यामुळे देखील भाषेचं सौंदर्य काय होतं वाढतं. आणि म्हणीला काय असते, म्हणीच्या रचनेत एक लय असते, म्हणजे जीवनातील अनुभवातून त्या निर्माण होतात. म्हणीचा आनंद वापर करणाऱ्याला व ऐकणाऱ्याला असा दोघांनाही होतो. आणि अशा काही म्हणी व त्यांचे अर्थ आपण इथे समजावून घेऊया. आता बघा, पहिली म्हण आहे अति तेथे माती, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो. दुसरा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातातून नेहमीच काम बिघडते. आडला हरी गाडवाचे पायदरी, म्हणजे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. पुढचं, असतील शिते तर जमतील भूते, म्हणजे आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. आधी पोटवा मग विठवा, म्हणजे आधी स्वतःच्या पोटापाण्याचा स्वार्थाचा विचार न करणे व नंतर अन्य काम करणे, म्हणजे आधी स्वतःचा विचार करणे व नंतर दुसरे काम करणे. अंथरूण पाहून पाय पसरणे, म्हणजे आपल्या ऐपतीच्या मानानेच आपण खर्च करावा. जेवढी आपली कुवत आहे त्याचप्रमाणे आपण खर्च करावा. त्यानंतर आवळा देऊन कोहळा काढणे, म्हणजे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आयत्या बिळात नागोबा किंवा आयत्या बिळात बिळावर नागोबा, तर दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे. इकडे आड तिकडे वीर, म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. कर नाही त्याला डर कशाला, तर ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. करावे तसे भरावे, म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच. कामापुरता मामा, तर गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. काखेत कळसा गावाला वळसा, म्हणजे हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे. खाई त्याला खवखवे, म्हणजे जो वाईट काम करतो त्याला त्याच्या मनात नेहमीच धास्ती असते. खान तशी माती, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, हे तिन्ही ज्या म्हणी आहेत ते एकाच अर्थाने वापरले जातात, म्हणजे आई वडिलांप्रमाणेच मुलांची वागणूक नसते. आपण बाप तसा बेटा ही वेगळी म्हण म्हणू शकतो, कुंभार तसा लोटा असंही म्हणू शकतो. ठीक आहे, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा किंवा खान तशी माती. पुढची बघा, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, म्हणजे एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे. पुढची म्हण आहे आणि भुईला भार, म्हणजे निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत असतो, म्हणजे काही काम न करणारा जो मनुष्य असतो सर्वांनाच भारभूत असतो. गरजवंताला अक्कल नसते, म्हणजे गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते. गर्वाचे घर खाली, म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. आणि गरज सरो वैद्य मरो, आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरून जाणे किंवा विसरणे. गरजेल तो पडेल काय, गरजेल तो पडेल काय किंवा वर्षेल काय, तर केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. त्यानंतर बघा पुढची जी म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय, तर अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, म्हणजे प्रत्येकाला आयुष्यभर
आयुष्यात कधी ना कधी आविष्कार गाजवण्याची सॉरी अधिकार गाजवण्याची संधीही मिळतेच. त्यानंतर जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल, म्हणजे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्यावरच आपल्याला कळतात. जित्याची खोट मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. ठीक आहे, आपण आता इथे 25 म्हणी इथे बघितलेल्या आहेत. पुढील ज्या म्हणी आहेत आपण ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आपण इथे मंथन आणि स्कॉलरशिपचा इथे मराठीचा जो अभ्यास आहे तो इथे घेत आहोत. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय.